राजकारणात काही बदल होऊ शकतात का किंवा बदलाचं वातावरण पाहायला मिळतंय? आता बदल म्हणजे सगळं व्यवस्थित तर चाललं आहे, सभागृह चांगलं चालू आहे, शासनात व्यवस्थित सगळं चालू आहे, त्यामुळे तुम्ही कोणता बदल नेमका म्हणतायत त्याची मला कल्पना नाही. थँक यू सर. त्याची देखील एक मोठी चर्चा पाहायला मिळते. नाही, मी तुम्हाला तेच सांगितलं की शासनाचा कामाचा वेग हा चांगला दिसून येत आहे. विधिमंडळ सदस्य अत्यंत चिकाटीने काम करत आहेत. दिवसाचं 9.5 तास कामकाज झालेलं आहे. 150+ जास्त लक्षवेधी सूचनांवरती चर्चा झाली आहे. तर एकूण या प्रोग्रेसिव्ह आणि पॉझिटिव्ह वातावरणात अजून पॉझिटिव्ह बदल जर होणार असेल तर त्याचं स्वागत होईल. मुख्यमंत्र्यांची खुर्ची धोक्यात आहे म्हणत आहात तुम्ही, यामुळेच कुठेतरी अजितदादांचं नाव समोर आणलं जात होतं असं वाटतं? नाही, मी असं म्हटलेलं नाहीये. मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीला धोका नाही असं राहुल नार्वेकर आज लोकशाही वाहिनीवरती लोकशाही संवाद कार्यक्रमामध्ये बोलले. परंतु त्याला जोडून त्यांनी अजून एक वाक्य म्हटलेलं आहे की आम्ही पडद्याआड जे घडतं ते आम्हाला पडद्यावर येऊन बोलता येत नाही. याचा अर्थ असा आहे की ते पडद्यावर येऊन जेव्हा सांगतायत की खुर्चीला धोका नाही, म्हणजे पडद्याआड ठरलंय की खुर्चीला धोका आहे. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.